आलास तू? जे किती उशीर, निदान कळवायचं ना तुला लेट होणार. तुला चहा करून आणून देऊ का? जे तू फ्रेश होऊन ये. हे घे. जे काय झालंय? मी तुला फोन करत होते तर फोन उचलला नाहीस. आताही काही बोलत नाहीयेस. मीटिंग बरी झाली ना? हो. तुझा आवाज काहीतरी वेगळंच सांगतोय. तू नक्कीच अपसेट आहेस. आता मला काय वाटतंय, मी कसा आहे हे सुद्धा तुम्हीच ठरवणार आहात का? जय, बघ काय झालं, मला काय वाटतंय या सगळ्या गोष्टींबद्दल मला आत्ता तरी काही बोलायचं नाही. पप्पा काही म्हणाले का? ते कुठे काय म्हणतात आदिती, ते ना फक्त ऐकवतात. जय, हळू 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 जय हळू सावकाश जय हळू. माझ्या सक्सेसचा स्पीड हळू सावकाश. आपल्या आयुष्यात सगळे येणारे प्रॉब्लेम्स असे हळूच येतात. तुझ्याशी काही बोलायचं म्हटलं तर ते सुद्धा हळू सावकाश. आधी ते तुझ्यावर प्रेम करायचं म्हटलं तर हळू सावकाश. असं मनातलं ना सगळं सगळं बोलायचं असतं मला, पण जय हळू सावकाश सगळं हळू सावकाश. जय ऐक ऐक, हे बघ मला असं म्हणायचं नव्हतं. आधी तू तू इथे इथे बस बस इथेच बसून तुझे पप्पा किती प्रोफेशनल आहेत हे सांगितलं होतंस ना तुम्हाला. पप्पा प्रोफेशन मध्ये नातं कधीच हणत नाहीत असं त्यांच्या मुलीचं मत होतं, पण नाही असं नाही आहे आदिती. तुझ्या पप्पांना ना वेळेची अजिबात किंमत नाही आहे. त्या रजनी बरोबर माझ्या समोर बसून इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असतात, वेळेचं महत्व सांगतात नाही. मग आता हे चालतं का? आणि त्यांच्या गप्पांचा टार्गेट कोण तर गाढव. हे तू हे तू असा विचार वगैरे करू नकोस. तुझे पप्पा माझ्यासारख्या गरीब तरुण मेहनती मुलांना गाढव समजत. जरा असा खूप रिसर्च आहे आमच्यावर. या गरीब तरुण गाढवांवर जगभराची ओझी असतात ना आमच्या पाठीवर, त्यामुळे आम्ही नेहमी असेच जाणार हळू सावकाश. त्यामुळे आम्ही कधी पुढेच येऊ शकणार नाही. आम्ही काही मिळवू शकत नाही, कारण आमच्या आयुष्यात आमचं ध्येय फक्त एवढंच की श्रीमंतांच्या मुली पटवायच्या आणि सुखादी आयुष्य काढायचं. कारण ते ह्या आशेवर जगत असतात की कधीतरी ह्या श्रीमंतांची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर होईल. प्लीज शांत हो. मी 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 जेवायला वाढते. तुला तू जेवून घे, तुला भूक लागली असेल ना? नाही ग, पोट भरलंय माझा. आज खूप खाल्लंय ना मी. तुझे पप्पा बोलत होते आणि मी ऐकत होतो. मीही बोललो, पण मी माझी मर्यादा सोडली नाही, कारण माझ्या बायकोला शब्द दिलाय ना मी. पण त्यांच्या शब्दांनी ना पोट भरलंय माझं. मस्त
अरे ती तुझे तुझे पप्पा माझ्याशी गेम खेळायला लागलेत आता. मुद्दाम त्या रजनी समोर मला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात ते सतत. ते तर अशी सूड भावना जागृत झाली आहे तुझ्या पप्पांची. जय बास, हे बघ कामात अशा सिच्युएशन येतात. हे आल्या असत्या ना तर त्या मी मान्य केल्या असत्या, पण ह्या सिच्युएशन क्रिएट केल्या जातात. आणि तुला का राग आला? जय हो सॉरी सॉरी, यावेळी तू माझी बायको म्हणून नाही तर मिस्टर दाभोळकरांची मुलगी म्हणून सगळं ऐकतेस जे तुला सहन होत नाही. बरोबर आहे तुझं, त्यांची मुलगी आहेस ना तू. तुझे पप्पाही तसंच आणि तू. जय तुझी मनस्थिती कळतीये मला, आणि हा विचार दाभोळकरांची मुलगी नाही फक्त तुझी बायको करू शकते. का ग फोडणीचा भात करतेस? म्हणजे इतका उरला का भात? दोघही जेवला नाहीत वाटत. नाही ऍक्च्युली उशिरा आला ना काल जय. मग उशिरा आला म्हणून काय झालं? उपाशी पोटीत झोपला का? आणि तुझं काय? म्हणजे दोघही उपाशी पोटी झोपला. काय झालंय अदिती? नाही काय नाही काकू, काहीतरी झालंय एवढं नक्की. काल मीटिंग होती ना, तिथेच काहीतरी बिनसलं आणि मग वैतागला सगळा राग ह्या जेवणावर. आणि तो उपाशी म्हणून तू पण उपाशी. आता त्याला खूप भूक लागली असणार म्हणून मग म्हटलं आता भात उरलाय तर फोडणी देते म्हणजे नाश्त्याला होईल. अगं पण ऑफिसला जायचंय ना, मग नाश्त्याला काहीतरी वेगळं करायचंस. तो भात मी संपवला असता. तेच तर नको ना काकू, आमच्यामुळे एक तर इतका भात उरला मग तो तुम्ही का खाणार? बरोबर, पण आता तरी जायचा राग गेला ना. गेला असेल. असेल म्हणजे? अदिती एक सांगू, रागावू नकोस हा. काकू बोला ना. गेले 2 दिवस मी बघतेय तुमच्यात सारखे छोटे छोटे वाद होत आहेत. म्हणजे आधीचा वाद तसा हलका फुलका होता, क्षणिक होता, पण आता मात्र वाद गंभीर व्हायला लागलेत. हा तुम्ही दोघांनी कारण शोधायला हवं. म्हणजे तसं माझ्या लक्षात येत आहे थोडं थोडं, तुझ्या वडिलांचा विषय निघाला ना की तुमच्यात वाद सुरू होतात. अगं पण एक लक्षात घ्या की त्यांच्या समोर जर हे वाद आले ना तर तुम्हाला त्यांना जे सिद्ध करून दाखवायचे ते नाही होऊ शकणार. असं बघ, नवरा बायकोंच्यातले वाद हे पटकन निवळायला हवेत ग, म्हणजे आपण ते मिटवायला हवेत. आता बघ ना आमच्यात काय कमी वाद होतात का,
जाते त्यांना त्या वादात गुंतवून ठेवण्यासाठी. श्रेयसच्या विचारापासून त्यांना लांब नेण्यासाठी. म्हणजे ते वाद काहीतरी विसरण्यासाठी असतात. पण तुमच्यात जे वाद होत आहेत ना, ते ज्या गोष्टी विसरायला हव्यात त्याच पुन्हा पुन्हा समोर आणतायत. अदिती, तुझ्या लक्षात येत आहे ना मला काय म्हणायचंय ते? हो काकू, खरंच मी प्रयत्न करीन माझ्याकडून. तुम्ही दोघांनीही प्रयत्न केला पाहिजे, कारण वाद दोघांच्यात होत आहेत ना, आणि संसारही दोघांचा आहे. हो, आम्ही दोघही प्रयत्न करू. मग जा आता, भात नेऊन दे त्याला. काल जेवला नाही ना, पोटात कावळे ओरडायला लागले असतील त्याच्या. तोपर्यंत मी चहा करते. हा हा, आलीच. रागामुळे काल एका माणसाचं पोट भरलं होतं, पण सकाळपासून पोटात काही नाही म्हटल्यावर भूक लागली असणारच. पण सांगायचं कस? सॉरी. शांत झाला राग? अरे ती काल जरा जास्तच चिडलो ना तुझ्या. तू माझ्यावर चिडला नव्हतास, पण राग मात्र माझ्यावर काढलास. म्हणूनच सॉरी म्हणतो. आधी तू माझी बॉस होतेस, आता ती रजनी ही माझी बॉस झाली. रजनी तुझी बॉस नाही आहे. हो, पण तिला कळत नाहीये. प्रत्येक गोष्टीत पुढे पुढे असते. मी केलेलं सगळं काम ही प्रेझेंट करते, हीच बोलते. बरं, मी काही बोलायला गेलो तर मिस्टर दाभोळकर माझ्याकडे पाहतही नाही, इग्नोर करतात. आणि हो, रजनीलाही हे सगळं कळायला लागलंय आता. ती सुद्धा तुझ्या पप्पांच्या होला हो करत असते, आणि दाभोळकर तिच्या तोंडून सगळं काढायचा प्रयत्न करतात. आणि उगाच त्यांच्या समोर जय कसा सगळी कामं करतोय, जय कशी खूप मेहनत करतोय वगैरे बोलते, आणि ते दाभोळकर सगळं निग्लेक्ट करतात. मला एक कळत नाही, स्वतःला एवढे सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणवताना मग विसरा ना मी तुमचा कोण येते. मी काय तुमच्याकडे जावयाचे हक्क मागायला आलेलो नाहीये ना, आणि कधी येणारही नाही. पण अरिती, असा सासरा ना कोणालाही मिळू नये. सकाळी सकाळी हायपर होऊ नकोस, खाऊन घे. जय, एक लक्षात घे, कालची तुझी मीटिंग रजनी आणि पप्पांसोबत होती. ह्या सुरुवातीच्या मीटिंग आहेत जय, तुला अजून खूप पुढे जायचंय. हे असे प्रसंग अजून खूप येतील, तुला या अशा प्रसंगांना सामोरं जावं लागेल. हे बघ, त्या रजनीचं मनावर नको घेऊस, तू फक्त तुझ्या कामावर फोकस कर. डोकं शांत ठेव आणि पप्पांबद्दल. त्यांच्याबद्दलचं माझं मत ठाम झालं, ते तसेच. बर, तू खाऊन घे, मी चहा आणते. Thank you.
अरविंद काका काय रे बोल ना। हाँ नहीं काही नाही ते काय नंदिनी मॅडम नाही का आले ती नंदिनीची आई आहे ना आजारी आहे तर नंदिनी तिला डॉक्टरकडे घेऊन गेली आऊनी बजावलं होतं ना तिला दुपारी येणार का त्या मला त्या काहीतरी रेसिपी सांगणार होत्या जय दाभोळकरांना त्या हार्ड कॉपीज वर त्यांच्या सगळ्या ब्रँडिंगचे स्पॉट्स हवेत वेगवेगळ्या रंगात केलेस तू नाही ते प्रिंट्स काढायचे तसं मग मी करू का आणि हा उद्या मीटिंग आहे दाभोळकरांची ते मला वेळ कळवणार आहेत जय तुझी जर दुसरी कुठली मीटिंग असेल अपॉइंटमेंट असेल तर प्लीज ती वेळेवर आटप आणि वेळेवर दाभोळकरांकडे पोच नाही तर ते उगाच काहीतरी बोलत बसते विनाकारण बोलत बसतात हे दाभोळकर सवयच आहे त्यांना बर तुला काही मदत हवी आहे नको रजनी मी करतो तू वैतागतोयस का जय नाही एरवीच असते तर ठीक आहे पण आता हे प्रोजेक्ट आपण दोघं करतोय ना म्हणून विचारते मी तुला काही मदत हवी आहे का तू माझ्यावरच का चिडतोयस काय केलंय मी तू काय केलंयस ना ते तुला चांगलं माहितीये असं काय केलंय मी जय हे बघ जय मला कळतंय हा सगळा दाभोळकरांवरचा राग आहे जो तू माझ्यावर काढतोयस पण जय हे बघ मला पटतंय तुझं म्हणणं फार इरिटेटिंग माणूस आहे तो त्याच्याबरोबर काम करताना त्रास होऊ शकतो मला मान्य आहे पण मी तुला म्हटलं आधी सुद्धा की या माणसांचा आणि आपला संबंध फक्त बिझनेस पुरता त्यानंतर काय संबंध आपला तरीही हे बरोबर आहे तुझं की तू विचित्र आहे माणूस विक्षिप्त आहे काहीतरी ए एक मिनिट मी कधी म्हटलंय नाही तू बोलला नाहीस पण कळत ना आपल्याला समोरच्या वागण्यावरून तुला त्रास होतोय ते दिसत ना मला खूप हट्टी आहे दाभोळकर आय नो पण तुला जर तसं वाटत असेल त्यांच्याबद्दल तर त्यात काही गैर नाहीये नाही पटत एखाद्याचा स्वभाव आपल्याला त्यात काय खरं सांगू का नाही म्हणजे दाभोळकरांकडे बघता ते थोडे हेकेखोरच वाटतात आहेतच अरे वा सारिका तू आता फेस रीडिंग सुद्धा करायला लागलीस अहो हे मी कशाला अगदी तांगडे सुद्धा त्यांच्याकडे बघून हेच सांगेल आपल्या ऑफिस मध्ये आलेले तेव्हा बघितलं ना तुम्ही पण मी काय म्हणते ते कसे का असे ना तुम्ही कशाला वाद घालताय नाही नाही वाद नाही घालत आहे आम्ही ऍक्च्युली काय आहे आता प्रोजेक्टच्या दरम्यान ह्याच्या सगळ्या मीटिंग चालल्यात ना तर जायला त्रास होतोय खूप आणि तो त्रास आता बाहेर निघतोय एवढंच रजनी प्लीज अगं तुला मी त्या दिवशी सांगितलं ना आम्हाला डिनर ऑफर केला मीटिंग नंतर डिनर ऑफर केला 5 स्टार मधनं जेवण मागवलं आणि नंतर सगळं ऐकून दाखवलं ग म्हणे या अशा एक्सक्लुसिव्ह डिशेस खाण्याची रजनी प्लीज प्लीज काय ते काय ऐकतायत का इथे कुठे उभे राहून इथे बोलायला काय प्रॉब्लेम आहे यांच्या समोर माझा ऐकशील
तुझ्या मनात जो हा राग आहे ना त्यांच्याबद्दलचा, तूही बोलून टाक सगळं, बरं वाटेल तुला. सर माझ्यावर नको चिडूस जय, प्लीज. जय तू इतका चिडलंस त्यांच्यावर? काका जय आहे म्हणू ना, खरं सांगते मी तुम्हाला, बाकी कोणीही एवढं सहन केलं नसतं. आणि ऍक्च्युली मला वाटतं जय सुद्धा ह्याच्यापुढे नाही सहन करू शकणार. रजनी कारण हिला काय झालं? आपण बोलतोय ना इथे आपल्या कामाबद्दल. मी जरा तुझी बाजू घेतली, तुझ्या बाजूनी काही बोलायला लागले की हीच डोकं फिरत. बरं ते प्रिंटआउट बघतो बघतो. ओके शांत.